हर विशेष व्यक्ति में राज्य सरकार चाहे केंद्र सरकार एक अपने मल्टी स्टेट के साथ एखादी संस्था समझा कोल्हापूर जिल्हा तो कोल्हा उदाहरण देतो तो कोल्हापूर जिल्ह्यात एखादी संस्था आहे जिचं कार्यक्षेत्र कोल्हापूर पण आहे आणि शेजारी बेळगाव आहे लॉर्डर असं दोन्ही जिल्ह्यात असेल त्याला म्हणतात मल्टी स्टेट संस्था दोन राज्यात रजिस्टर झालेली संस्था आता दोन राज्याचं काम करणारी संस्था ती एका राज्याला बघता येत नाही हे केंद्र सरकारच्या सरकार खात्याकडे हा विषय जातो आणि म्हणून आता जो सरकाराचा जो नवीन निर्णय झाला आहे तो तसा नवीन नाही अशा दोन राज्याच्या संबंधीच्या सहकारी संस्थेचा निर्णय घ्यायचा अधिकार असलेला हा केंद्राच्या सहकारी खात्याचा भाग आहे त्यामुळे हे गेले 10 वर्ष असताना होतं आत्ताही केलेले आहे वेगळं नाही एवढं सठा असते पण दुसऱ्यानं महाराष्ट्रात विजयाने हे काहीतरी महाराष्ट्राच्या सहकार्यावर गंधांचं बंधन आलं असं काहीतरी म्हणतात मला त्याच्यात काही फारसं वाटत साहेब देशामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने समान नागरी कायदा हो असं म्हटलेलं आहे तर काही सांगू शकत नाही केंद्र सरकारने निर्णय जोपर्यंत घेतला जात नाही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तसा विचार करावा असं म्हटलेलं दिल्ली उच्च न्यायालयाने ठीक आहे त्यांचं म्हणणं असं केंद्र सरकार काय करते निर्णय घ्यायचा अधिकार केंद्र काय करते याच्याकडे आमचं लक्ष आणि बाकीच्या गोष्टी पडणार बाजार समित्यांसाठी 1 लाख कोटीची तरतूद केली आहे साहेब केंद्र सरकारने चांगली गोष्ट ते वाईट आहे जर मार्केट कमीच्या सुधारण्यासाठी त्यांनी भांडवली गुंतवणुकीची चांगली गोष्ट आता पेट्रोल आणि डिझेल मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते विधान परिषदेच्या अध्यक्षाच्या पदाच्या पदावरती विधानसभेच्या भास्करराव जाधव असं म्हटलं तिन्ही पक्षाचा असं वाटतंय की मला काही अडचण आमचा 3 पक्षांचा निर्णय स्वच्छ झाला आहे की विधानसभेच्या अध्यक्षपद हे काँग्रेस केलं त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवायची गोष्ट त्यामुळे बाकी कुणी काही सभेचा संबंध नाही आमच्या 3 पक्षांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला मान्यता आहे आणि ती मान्यता आमची काय आहे सर काँग्रेसकडून सातत्याने म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वबळाचं नारा तर शिवसेना असे की प्रत्येक जण आपलं राजकीय वृत्त मोठा करणार का नाही त्यामुळे तो आपलं वर वाढवला शिवसेनेने भूमिका घेतली काँग्रेसने घेतली आमच्या पक्षाच्या लोकांनी घेतली त्याच्यात काही चुकीचं नाही आम्ही सरकार एकत्र चालवतो याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही पक्ष आणि प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या चालू आणि प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार त्याच्यात काही चुकीचं नाही आणि त्यामुळं काँग्रेसने म्हणून शिवसेने म्हणून जयंता पक्षाने म्हणून त्याच्यात काही गैरसमज नाही सरकार चालवताना एका विचाराने आहे का नाही तर ते आहे या गोष्टीची मी काय पडत नाही लहान माणसं त्याच्यावर मी कशाला बोलू सोनिया गांधी बोलल्या तर मी बोलू साहेब फोन टॅपिंगचा मुद्दा परत येतोय फोन टॅपिंगचा मुद्दा जो आहे फडणवीसांना आरोप करत आहेत की फोन टॅपिंग होत आहेत फडणवीसांवर आरोप आहे की फोन टॅपिंगचा मुद्दा नाना पटोलेंनी पण काल हे केलेलं आहे
जो विधान विधानभवनामध्ये जो राडा झाला त्या दिवशी अधिवेशनाच्या दरम्यान, तर आपण नेमकं कुठे चाललो आहे काही तालिका अध्यक्षांच्या केबिनमध्ये? परवा विधानसभेच्या अधिवेशनात गोंधळ झाला त्याच्यामध्ये त्याच्यावरती त्यांनी सवन वर्षाच्यासाठी त्यांना सस्पेंड केलं. छत्रपतींचा विचार म्हणजे 24